कंदी भेटे बोलतात ना याला, हे कसे भेटतात, काय प्राइस काय झाले? आता यांच्याकडे लक्ष द्या बघा कधी वरती कसं वाटतं बघा, एक नंबर। 30 सेकंड मध्ये एका माझ्याच्या तेज होगा, जेवढे तुम्ही जाळाल तेवढे तुम्हाला स्टिकर्स भेटतात। नमस्कार मित्रांनो, मी दिलीप तिरकल पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी आता आहे वरळी BTT स्थळामध्ये आणि मी चाललो आहे वरळी, आपल्या मुंबईमध्ये सर्वात मोठी यात्रा म्हणून समजली जाणारी प्रभादेवीची यात्रा, ती पाहायला चाललो आहे। तुम्ही इथं बघू शकता, आपला बघा इथे दूरदर्शनचा टॉवर दिसतोय वरती तिकडे, आणि हा पूर्ण असा वरळी विभाग आहे। आणि माझ्याबरोबर कोण कोण चाललं आहे बघा, माझ्याबरोबर आहे पल्लवी आहे, दक्ष आहे आणि स्पंदन आहे। स्पंदन से हाय। तर आता आम्ही जाणार आहोत आणि तुम्हाला पूर्ण सगळी यात्रा दाखवतो कशा पद्धतीने आहे। आम्ही पण मस्त एन्जॉय करणार आहोत आणि तुम्हाला पण सर्व गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करूया। आपण देवीचं दर्शन वगैरे पण घेऊया आणि कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्या पाहण्याचा प्रयत्न करूया। आता थोडा आवाज बसला मित्रांनो, पण मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो तुम्हाला चांगलं चांगलं फुटेज देण्याचा आणि चांगली चांगली इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, आवडी तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलो आहे प्रभादेवीला, तुम्ही बघू शकता। आणि इथे असा बोर्ड आहे बघा, हे बघा आपला प्रभादेवी बोर्ड आहे इथे। आणि जर तुम्हाला मित्रांनो ही यात्रा जर बघायची असेल तर तुम्हाला जवळचं स्टेशन आहे वेस्टर्न रेल्वेचं, प्रभादेवी स्टेशन आहे आणि हार्डली वॉकेबल डिस्टन्सवरती आहे। तुम्हाला वेस्ट साईडला यायचं आहे आणि ती आपली प्रभादेवीची यात्रा आहे इकडे। असे सगळे स्टॉल वगैरे लावले आहेत आपण, हे बघा असं बघू शकता तुम्ही इकडे, इकडे भरपूर असे दुकान आहे, खूप मोठी यात्रा असते, लहान मुलांसाठी खेळायला पण भरपूर आहेत। हे अशा पद्धतीने आहे इकडे, मला दाखवतो सर्व गोष्टी, खेळणी वगैरे पण आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत। आपण रस्त्याला हा पूर्ण इथून चालू होतो तर तिकडे पुढे स्टेशनच्या साईडला त्या साईडला पलीकडे सामनाप्रेसच्या गल्लीपर्यंत तिकडे असणार आहे, भरपूर अशा गोष्टी आहेत तिथे। आपण याची प्राईस पण काढायचा प्रयत्न करतो, लहान मुलांची चप्पल आहेत, हे एक आहे चमडी का चप्पल आहे का, हां चमडी चप्पल आहे, हे कितीला आहे, किती चप्पल, 100-150 वाली, 100-100 रुपये चप्पल पण आहे, लहान कलर वाला, डिझाईन वाला, पॅटर्न वाला, लेटेस्ट वाला, बाबा के लिए छोटे बच्चों, आणि कसं काय पेंटिंग वगैरे पण आहेत ते पण बघूया। आणि सगळे हे वाजवाचे यात्रेमध्ये वाजवतो ना आपण जत्रेमध्ये, त्या सगळ्या गोष्टी आहेत। आता जस्ट लावतात हे, संध्याकाळी 6 वाजल्यापासून चालू होतं आणि लहान मुलांना खेळायला वगैरे। आणि मंदिर तिकडे पुढे आहे, पण मंदिरामध्ये जाऊ पाहिजे मी, देवाचं दर्शन घेऊया। अशा पद्धतीने पूर्ण सगळे स्टॉल लागले आहेत, प्रसादीचे स्टॉल बघू शकता तुम्ही, सगळे खाजे बिजे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत। आणि आपलं मंदिर आहे ते ह्या साईडला आहे, ते इकडे ह्या साईडला मंदिर आहे वगैरे। आता गेल्या वर्षी पण मी आलेलो, पण आपल्याला व्हिडिओ म्हणजे काढायला अलाउड नव्हतं गेलं तिकडे। आता ह्या वर्षी आहे काय माहीत नाही, जर असेल तर तुम्हाला त्या देवीचं दर्शन पण दाखवतो। इथे बघू शकता श्री कीर्तिकर फॅमिली प्रभादेवी चॅरिटेबल असं आहे इथे, आपण जाऊन बघूया कधीपासून आहे तुम्हाला पूर्ण याचं सांगतो। मी प्रभादेवी मातेचा उत्सव जत्रा गुरुवार दिनांक 25 जानेवारीपासून चालू झाला ते शनिवार दिनांक 3 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे, आणि सायंकाळी 6 वाजता चालू होतो ते रात्री 11 वाजेपर्यंत असं असणार आहे हे। तर तुम्ही येऊ शकता की ते 3 फेब्रुवारीपर्यंत आहे इकडे। तर मित्रांनो, हे मंदिर आहे सकाळी 6 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत आणि दुपारी 3 ते नंतर रात्री 9 वाजेपर्यंत दर्शनासाठी उघडे असणार आहे। हे सगळं त्यांनी दिलेलं आहे, त्यांची इन्स्ट्रक्शन वगैरे सूचना वगैरे।
इथं आपलं नंदी आहे स्टार्टिंगला, सर्व दाखवतो मंदिर कशा पद्धतीने बघा, मस्त मंदिर आहे, मोठं मंदिर आहे, या साईडला असं सगळं आहे. आपण आतमध्ये जाऊया. पाया पड, पाया पड, पाया पडायचं सर, पाया पडायचं इकडे गणपती बाप्पाचं पाया पडे. हा मेन गाभारा आहे मित्रांनो, अशा पद्धतीने ओटी वगैरे आपण इथं घेऊन देवीला देऊ शकतो, बघू शकता. चल लक्ष पाया पुढे आपण चंडिका देवी, प्रभा देवी देवी आणि कालिका देवी बघू शकता. अशा पद्धतीने एक ह्या साईडला लक्ष्मीनारायण मंदिर आहे, ते पण बघूया. बघा असं मस्त घुमट बघू शकता, तिथे मस्त आहे छानपैकी. ते इथे हनुमानांचं आणि शीतलादेवीचं पण आहे इकडे मंदिर आहे. इथे ते लोक पाया पडतील, हनुमानचं पण शीतलादेवीचं मंदिर आहे आणि इथे पण आणखी एक मंदिर आहे. तर मित्रांनो, फायनली आमचं दर्शन घेऊन झालं. ॲक्च्युली फोटो आणि व्हिडिओ काढले ते अलाउड नाही आहे खरं म्हटलं तर, तरी मी थोडंफार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. काही आपले सबस्क्रायबर वगैरे देवी त्यांचं दर्शन घेऊन आलात, कसं वाटतं तुम्हाला आता देवीचं दर्शन घेऊन वगैरे? दरवर्षी येता तुम्ही इकडे? अच्छा, सर्व सहकुटुंब सर्व आलात ना तुम्ही लगं? आता ना ह्याच्यानंतर काय मग बाहेरचं सगळं मार्केट पूर्ण कवर करणार. मुलांना खेळा वेळेला मजा येते ना, एकदम उत्साहाचं वातावरण म्हणतं ना. आता 3 फेब्रुवारी पण असणार ना आपला आहे. हा वा, आणि हे काय आणलं त्याच्यातून तुम्ही? ओटी देवीला, ही नवसाला पावणारी देवी म्हणून ओळख बघा. आणि खूप खूप वर्षापासूनच आहे ना, खूप सगळ्यात मोठी आहे मुंबईमध्ये, सर्वात मोठी, बरोबर ना? तुम्ही कुठे राहिला? मी ठाण्याला. मी ठाण्यावर इकडे येत आहे. माहेर माझं इथे. अच्छा अच्छा, मग तुम्हाला जास्त नॉलेज असणार, माहिती असणार. चला थँक्यू. हे असं मंदिर आहे, मंदिरच्या बाहेर सगळ्या ओट्या वगैरे लावलेल्या आहेत तुम्ही अशा बघू शकता. सर्व आपण ओट्या वगैरे घेऊन आपण जाऊ शकतो. काही काही लोक ज्यांचे नवस वगैरे असतात त्याकरता येतात लोकं इकडे, किंवा नवस मानणार. खूप म्हणजे नवसाला पावणारी जागृत देवस्थान आहे आणि खूप मोठी यात्रा असते, म्हणजे मुंबईमध्ये सगळ्यात मोठी यात्रा आहे. तिथे स्टॉल्स आहेत, आणखीन इकडे पुढे मुलांना खेळायला इकडे सगळं फूड कोर्ट वगैरे आहेत. सर्व गोष्टी तुम्हाला दाखवतो हळूहळू, एक 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 करून. जसं मित्रांनो, हे बघा मंदिराच्या बाहेर आले होते ना, पूर्ण सगळे प्रसादीचे वगैरे स्टॉल वगैरे लावलेत. आता हे मला वाटतं पेढे वगैरे जे आहेत, हे काय कंदी पेढे आहेत काय? कोणते पेढे आहेत? कंदी पेढे बोलतात ना याला. हे कसे मिळतात? काय प्राईस काय झाले? 100 रुपये, 120 रुपये. हे 100 रुपयाला पाव किलो असे मिळणार बघा, मस्त आहेत बघा. आणि हे काय 120 रुपयाला पाव किलो. हे काय कंदी पेढेच आहेत? हे गुळाचे पेढे वगैरे, म्हणजे आता जे लोक डायबिटीस वगैरे असते त्यासाठी बेस्ट. काय बोलाय? साखरेच्या ऐवजी गुळ टाकलेलं. आणि असं पूर्ण डब्यामध्ये येणार हे पाव पाव किलोचे आहेत ना? 120 रुपयाला पाव किलो आणि 100 रुपयाला पाव किलो. वा वा, खूप छान छान आहे बघा, बघू शकता. अशामधून आहे हे प्रसादी आहे आणि यांच्यासाठी गुगल पे फोनपेचं पण ऑप्शन वगैरे आहे. ह्या साईडला खाजा वगैरे आता हा याला काय बोलतात? ह्याचं नाव काय? चंद्रकांत. काय स्वीट असतं, गोड असतं काय? हे बघा गोड वगैरे. आणि तो मागचा तो खाजा आहे ना, तो खाजा आहे वगैरे. असे लाडू वगैरे पण आहेत इकडे, हे चणे पुटाणे सगळ्या गोष्टी वगैरे आहेत. हे बघा असे बुंदीचे लाडू, हे कोणते तिळाचे लाडू आहेत काय? कसे आहेत? हे 20 रुपयाला वगैरे. हे सगळं पूर्ण आहे, एवढं खाऊचं वगैरे आहे. आणि ह्याला काय बोलतात? त्याला पेठा. पेठा हे कसं मिळतं? 50 रुपये पाव किलो वगैरे. आणि हे याला सुतारफेणी बोलतात वगैरे. वा वा, सगळे स्वीट्स वगैरे आहेत. आणि हे ऑनलाईन पेमेंटचं पण ऑप्शन आहे. हा बघा असं दादा विकतोय, हा इकडे दादा वगैरे आहे. हे काय तू लाडू वगैरे विकतोय काय? हे सगळे उपवासाचे आहेत. हे कसे देतात लाडू काय? पाव किलोमध्ये आता वजनावरती मिळतं, 60 रुपये पाव किलो. आणि हे बुंदीचे सेम 60 रुपये पाव किलो वगैरे. जास्त करून काय विकलं आता इकडे? हे खाजा नव्हतं ना विकला? हे दादा वगैरे. आणि हे सगळे पॅकेटमध्ये असतात ना पूर्ण? हे फ्रेश असतं काय सगळं? आणि हे कसं मिळतं पाव किलो? 70 रुपये पाव किलो चाललं आहे खाजा वगैरे. हे बघा असं आहे, जसं तुम्ही आलात ना मंदिराच्या सहज समोरच आहे सगळं दुकान वगैरे, मस्त चांगले प्रेझेंटेशन केलेलं आहे वगैरे. आता तुम्हाला आणखी पुढच्या पण गोष्टी दाखवतो. थँक्यू सो मच आता. थँक्यू. आता ह्यांच्याकडे काय झालं, हे काय करताय तुम्ही लोक? 10 रुपीजचा गेम आहे आणि 30 सेकंडमध्ये एका मॅचेसच्या 30 ओव्हर, जेवढे तुम्ही जाळाल तेवढे तुम्हाला स्टिकर्स भेटतात. हा 10 रुपये द्यायचा आणि हे तुम्ही कॅन्डल पेटवणार? अच्छा, आम्ही पेटवायचं. 30 सेकंड मध्ये जेवढं जास्त पेटव तेवढे स्टिकर मिळणार. ओके ठीक आहे, चालेल. बघूया आपण हा गेम खेळूया. 1 2 3 स्टार्ट. Thank you.
एकच पेटली माझी तुम्ही घ्या ना अच्छा असं आहे काय मग गेम खेळायला वेळ लागला मला माझी गेम आहे 10 रुपये में आप कितना आता परत दुसरा गेम खेळणार ना आता मला गेम खेळायला वेळ आहे आता पुन्हा एकदा खेळतो मग अशी मला गेम समजला नाही 1 2 3 4 5 6 परत लावू शकता 4 आता मला 7 स्पीकर मिळणार ना वाव ये तू कोणता स्पीकर आहे 7 घेऊ शकतो आर्मी आहे का मी हे बघ 4 घेतले मी अजून आहे एवढे हे नको बिलीव हे बघ बिलीव 7 फक्त घ्यायचे तो झाले किती झाले काउंट कर जास्त किती लाय 5 6 झाले आणि हां तब तो याचे कमी कर थोडे ठीक आहे 1 2 3 4 तू 3 घे हा घेतलेला वर 6 60 6 आणखी घे 1 6 60 हे डबल पाहिजे ठीक आहे बघ 7 झाले काय हां झाले साईडला बघा असे अशी मी तर या साईडला पण असे डेंजर डेंजर मास आहेत बघा आणि इकडे लहान मुलांचे खेळणी आहेत हे कितीला आहे मा हे कसं आहे 60 वाले 50 आहे ना हे मास मास 60 आहे 50 आहे बघा 60 रुपयाला आहे 50 रुपयाला देणार बघा मास वगैरे आहे आणि हे खेळणी कशा त्यासाठी 120 वाले 100 रुपयाला गाड्या वगैरे आहेत बघा मस्त आहेत बघू शकता तिकडे काय ऑनलाईन पेमेंटचा ऑप्शन आहे काय बघा हे दादा इकडे त्यांच्याकडून घेत जा इकडे आणि ताई काहीतरी वाचत होता तिकडे हे काय हे थांबतच नाही तुमचं खेळणं भारी आहे 3 4 6 6 खेळणी घेऊन आलात हा लहान मुलांना कसं घेता कसं घेतात बघू शकता भारी वाटत कितीला आहे कितीला आहे ते 60 रुपयाला बघा हे मजा येते बघून बघून सगळं ह्या साईडला आणि इकडे आजी यार ह्या ताई काय विचार हे पापड आहेत काय आणि हे काही फुलं आपली प्लास्टिकची फुलं ना कपड्याची फुलं आहेत ही कशासाठी वापरतात केसामध्ये घालायला अच्छा केसामध्ये घालायला हा त्याने स्टिक पण लावून दिले बघा असं बघू शकता हे बघा असं केसामध्ये लावू शकता तुम्ही आणि तुम्ही वारंवार वापरू शकता ना वा वा असं काही विकतात हां हे बघा किती मस्त मस्त छान छान आहे बघा काय किंमत काय आहे 10 रुपये 10 रुपये हे मस्त आहे छान आहे हे बघा मंदिर आहे ना मंदिर मंदिरचं असतं तिथे मंदिर आहे समोर लाईट पिटली तिथे आणि असा पूर्ण कमाने बांधले त्याच्या बाजूलाच आहे तिकडे इथे आहे तिकडे इकडे मागे असं हॉटेल पण आहे त्याच्या समोर आहेत हां या इकडे यांच्याकडे आलात तर या इथं फोनपे गुगल पेचं पण ऑप्शन वगैरे आहे मस्त मस्त आहे मित्रांनो ह्या जत्रेमध्ये ना बघा परदेशी बाबू यांचा स्पेशल आंबावडी वगैरे ते आंबावडी बघ इथे हां हां हे किती आंबावडी भरपूर आंबावडी रे आणि हे काय हे काय आंबा मद्रास आंबा कोकणचा हापूस आंबा हा मद्रास आंबा आहे आणि कोकणचा बाबू अच्छा अच्छा हे कसं मिळतं काय प्राइस काय हा मद्रास आंबा 100 रुपयाला पाव किलो 100 रुपयाला पाव किलो कोकणचा हापूस आंबा 120 रुपयाला पाव 120 रुपयाला पाव वा वा टेस्ट बघा भारी भारी आहे चला ह्या समोरच्या रोडला पूर्ण सगळे स्टॉल्स आहेत मित्रांनो ह्या साईडला आणि इथून तुम्ही पुढे ना तिथून आतमध्ये गेल्यावरती ना पूर्ण राईड्स वगैरे आहेत त्या पण तुम्हाला मी दाखवतो आणि पण पूर्ण खेळण्याची वगैरे सगळे आहेत बघा आणि हे बघा हे दोघं जण बघा तिकडेच बघतात यांना खेळली पाहिजेत आता लावतात सगळे लोक ह्या साईडनी पूर्ण खाज्यांचे वगैरे शॉप आहेत आणि ह्या साईडला पूर्ण खेळले आहेत मध्ये वगैरे आणि इकडे लहान मुलांना खेळायला वगैरे सर्व गोष्टी आहेत मित्रांनो घरासाठी लागणार ना सगळे घरगुती म्हणजे स्वयंपाक घरामध्ये लागणार सर्व वस्तू बघा त्यासाठी पण याचं दुकान वगैरे आहे ते पूर्ण तिकडे आपल्याला ते चिनीमातीची भांडी पण आहेत ते कप वगैरे बनू शकता भरण्या वगैरे आहेत इकडे आणि ह्या साईडला पूर्ण स्पून वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते प्लेट्स वगैरे भरपूर आहे सर मोठं आहे इकडे हे बघा असे जो आहे पाळणा पण आहे हे कसं आहे किती रुपयाला एक राईड 30 रुपयाला राईड चालू आहे बघा एका माणसाचे 30 रुपये फक्त 30 रुपयामध्ये किती वेळ फिरवणार किती वेळ फिरवणार हां
किती वेळ फिरवणार? 40 राऊंड फिरवणार 30 रुपयामध्ये. या साईडला कॅप वगैरे आहेत. तिकडे टेडी बिअर्स पण आहे. टेडी बिअरचं शॉप ते तुम्हाला दाखवतो या. हे भारी आहे. इकडे गेम पण आहेत वेगवेगळे. एक ग्लास वगैरे पाडण्याचे गेम आहे तिकडे, बघू शकता. कितीला आहे एक एक बॉल? कितीला? 30 रुपया. 50 में 2. 50 रुपयाला 2, 30 रुपयाला 1 बॉल आहे. आणि ती सगळी ग्लास पाडायची. मग हे गिफ्ट मिळणार काय? हे बघा, आपल्याला जे पाहिजे ते मिळणार. आणि असं बॅट बॅट पण मिळणार. तेव्हा बॅट पण ठेवलं तिकडे, ते पण मिळणार. हा सगळ्या लावलेल्या सगळ्या वस्तू मिळणार इथे. नॅशनल काय ठंडा योजना. अरे वा, हे शॉपचं नाव आहे, बघू शकता. एक नंबर. ह्या साईडला जो बघू शकता, हां ह्या साईडला बघू शकता. हे पूर्ण सगळं टेडी बेअर्स आहे, बघू शकता इकडे. आता हा काय, याच्यामध्ये बॉल लागेल, याच्यामध्ये बॉल लागायचं काय? कितीला बॉल मिळतो ते? 30 रुपयाला 3 बॉल घ्यायचे आणि याच्यामध्ये टाकायचे. मग काय पण मिळणार ना? एक बॉल काय आहे तो? अच्छा अच्छा, बघा एक बॉल गेला तर हे मिळणार, दुसरा बॉल गेला तर 2 बॉल गेले ते वरचं मधले मिडल लाईनचं मिळणार. आणि जे मोठे टेडी बेअर्स पाहिजे तर 3 बॉल गेले पाहिजे, बरोबर ना? आणि 30 रुपयामध्ये. वा वा, मस्त आहे, भारी, एकदम जॅकपॉट आहे इकडे. मित्रांनो हे बघा, हे पूर्ण सगळं खेळण्याचं शॉप आहे एकदम. हे भारी शॉप आहे एकदम, एकदम मस्त शॉप आहे इकडे. इकडे चांगली चांगली खेळणी मिळतात. आणि ह्यांना ओळखतो मी चांगलं, त्या ओळखतात काय माहीत नाही. आमच्या जांभोरीमध्ये यात्रा होती तेव्हा पण होत्या, त्यांच्याकडून गाडी घेऊन गेलेलो मी. त्या रिमोटवाली रिमोट कार वगैरे आहेत त्यांच्याकडे. चांगल्या आहेत, बोलायला पण चांगल्या आहेत. त्या काकी या यांच्याकडे का कसे आहेत? बऱ्याच ना, मजा चाललं आहे इथे. तुम्ही आपल्या वरळीमध्येच? माहिती आहे तुम्हाला, ओळखतो, त्यांना पण ओळखतो. कसं झालं एकदम व्यवस्थित? या मित्र यांच्याकडे भरपूर वर खेळले सगळे. रिझनेबल मध्ये पण देतात, कमी पण करतात प्राइस वगैरे. हे दोन्ही शॉप आपलीच आहेत, चांगले आहेत. तर मित्रांनो हे बघा, हे आपले चांदेकर स्वीट यांचं आहे सगळं. हे घरगुती मसाले लोणचे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत इकडे. हे आपले हे पोहे आहेत इकडे, हे कोकम वगैरे आहेत, असं सगळं शॉप आहे वगैरे. आणि त्यांचं लास्ट टाईमला मी हे ट्राय केलं होतं, ते त्यावेळेला दिसतं ना ते सिरप, हां ते खूप चांगलं होतं वगैरे, खूप चांगलं होतं. या इकडे एकदम जवळ ते शेशनच्या आपल्या देवीचं मंदिर आहे त्याच्या बाजूलाच आहे इकडे. इथून आतमध्ये आपल्याला ह्या साईडला काय राईट आहेत ना, राईटला रोड आहे ना, त्या गल्लीच्या बाजूलाच आहे त्यांचं. हां तुम्हीच असतं ना? हां वगैरे असतं. आता कस्टमर आहे त्यामुळे मी त्यांचा जास्त टाईम घेत नाही. चला थँक्यू. जे जत्रेमध्ये चायनीज भेळ पण आहे तिकडे. आणि या साईडला काहीतरी बनवत होते. हे काय बनवत तुम्ही लोक? काय बनवत आहे? अच्छा अच्छा, असं चायनीजमध्ये तिकडे चालू आहे ऑलरेडी. हे आपले यात्रे यात्रा असेल तोपर्यंत असतं ना. वा वा, खूप छान आहे. काहीतरी समथिंग वेगळं बनवते काहीतरी इंटरेस्टिंग, मन लावून बनवते. हे बघा हे सगळं आहे इथे आयटम वगैरे. जस तुम्ही ज्या राईट साईड या गल्लीमध्ये येईल ना, तिथे कॉर्नरलाच आहे. ह्या दोन ताई असतात आणि इकडे आणखी एक ताई असतात. चायनीज भेळ ओनली 30 रुपये फक्त. या मस्त मजा करा आणि यात्रेचा आनंद लुटा. याला डोरेमॉन पाहिजे. आणि तुला काय पाहिजे? बोल लवकर, परमेल जाणार आहे सुबह, जल्दी बोल. डोरेमॉन पाहिजे. हा याचं आंदोलन चालू आहे याचं. तर मित्रांनो हा सगळ्या आतल्या गल्लीमध्ये ना पूर्ण तुम्हाला असं. आता पुढे राईड्स वगैरे आहेत इकडे. आणि इकडे वेगवेगळे खेळणी वगैरे सगळं जे आता बघू शकता तुम्ही इकडे. या साईडला हे बलून्स आपण करतो शूट, बलून शूट. त्यानंतर पुढे ह्याची खेळणी आहेत इकडे. ह्या साईडला खाजा वगैरे आहेत. आणि आपण चाललो आहे हा मोठा पाळणा दिसतो बघा तिकडे, त्या साईडला चाललो आहे ते पण बघूया. खूप खेळण्याची दुकान वगैरे आहेत. आणि ही बिस्किट्स आहेत बघा, बिस्किट दूर येणारी बिस्किट असतं ना त्या तिकडे. हे वेगवेगळ्या जादू जादू शिके सिप एक मिनिट मे जादू पण शिकवतो तिकडे. वा एक नंबर. ह्याच्यामध्ये सगळं आपल्याला किचन कवर असं काय बोलतात याला, काय बोलत? किचन आहे, किचन आहे याला, किचन बघायत, किचनचे पण आहेत. हे दादा काय किती रुपयाला आहे? हे कितीला आहे? हे बघा 100 रुपयाला किचन्स आहेत इथे, बघू शकता. आणि इकडे काहीतरी आणखीन काहीतरी मिळतं आहे. हा काय मसाल्यांची चिंच. वा इथे मसाल्यांची चिंच वगैरे मिळते. 12 मस भरपूर आहेत लोक घ्यायला मसाल्यांची चीज. पाळणा बघ एवढा मोठा. आणि इकडे बघूया आतमध्ये जाऊ आपण, राईड्स बघूया कोणत्या कोणत्या आहेत. तुम्हाला राईड्स पण दाखवतो. भरपूर मोठी आहे यात्रा ही, खूप विस्तीर्ण प्रसरलेली यात्रा आहे. कमी जागेमध्ये भरपूर अशा आहेत. हा बघा ना केवढा मोठा आहे, बघा कसला वाटतो बघा. एक नंबर आकाश पाळणा. त्यानंतर आणखी राईड कोणते ते मला बघतो. तिकडे टॉय ट्रेन आहे पुढे, इथे छोट्या लहान मुलांसाठी आहे. त्यानंतर इकडे पण ट्रेन आहे या साईडला. हे बघा ऑलरेडी फॅमिली बसले इथे. त्यानंतर
ह्या साईडला पण बघू शकता, हे कार आहेत छोट्या मध्ये, छोटा भीम आहे, हे जम्पिंग वगैरे आहे. हे बघा हे कितीला आहे, किती रुपयाला आहे? 40. आणि हे कितीला? अरे किती, कितना टाइम? 5 मिनिट. तर मित्रांनो, ह्या जत्रेमध्ये व्हेज तर असतो, त्याच्याबरोबर नॉनव्हेजचे पण आयटम आहेत. इथं बघू शकता, इथे शोरमा आहे, हे 100 रुपयाला 2 शोरमा आहेत. इथे काय तुमच्या इथे काय आहे? मोमोज वगैरे आहेत काय? मोमोज म्हणजे कोणते, व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहेत काय? पनीर पण आहे, नॉनव्हेज पण आहे. अच्छा, सर्व आहे. हे बघा, हे टोरो टोरो आहे ना, याच्या बरोबर अपोजिट आहे. म्हणजे आपल्याला हे सगळे राईट्स आहे ना, राईट्स त्याच्यामध्ये इथे आहेत. असे झाडाखाली आहेत हे दादा आणि ताई. इथे शोरमा वगैरे लावला छानपैकी, आणि इथे त्यांनी मोमोज वगैरे त्याचं सेटअप केलं वगैरे. थँक्यू सो मच. काय हे मोठं जहाज आहे, जहाज. हा कसलं आहे, वा आत तरी किंचा येतात लोक. किती भारी वाटत. वरती बघा किती जातो बघतो. आता यांच्याकडे लक्ष द्या बघा, किती वरती आलं बघा, किती वरती जातो. बाप रे, भारी आहे, भारी आहे, एक नंबर आहे. हे राईट सर मित्रांनो, 100 रुपये पर पर्सन आहे ते ह्याचं. आणि 8 वर्षापेक्षा मोठा असेल तर त्याला पण चार्जेस आहेत, त्याच्याशी लहान असेल तर फ्री ऑफ कॉस्टमध्ये. हा जो आहे ना, ह्या राईडचे 80 रुपये पर पर्सन आहे, आणि 3 वर्ष आतमध्ये असेल तर फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे. 80 रुपीज पर पर्सन फक्त. तर मी हे टोरो टोरो आणि ज्या बाजू जी आहे ना, त्यांचे दोघांचे प्राईस सेम आहे, 80 रुपये पर पर्सन आहे. 3 वर्षाचे चार्जेस आहेत, 80 रुपये दोन इकडे, आणि ती लास्टवाली तिचे 100 रुपये. अरे इसका हाफ तिकीट आहे मित्रांनो, 40 रुपयाला हे आहे. आणि याला बोललो की तो त्याचा हाफ तिकीट असतो, नाही बोलला. असे दोघं जण बसले आता. हे किती राऊंड फिरवणार, किती राऊंड फिरवणार? 15 राऊंड फिरवणार बघूया. 40 रुपयाला 15 राऊंड. इथे आमची दोघं मजा करतात, तिकडे दुसरी मुलं बघा किती मस्त एन्जॉय करतात. मुलं म्हणजे बघा, देवाघरची फुलं बोलतात ना तसं आहे. वा मोठा 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 जम, कमॉन 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 कमॉन. आई शपथ, अरे आई भारी वाटत. अरे आमच्या इकडे दोघं आणि आणखीन इकडे दोघं, तिकडे मस्त मजा करतात. आणि बघा आली ट्रेन आली. तर मित्रांनो, हे जे आहे ना, हे 40 रुपयाला आहे, हे पण 40 रुपयाला, ते बाजूचं पण 40-40 रुपयाला आहे. हे जे छोटे आहेत ना, छोटे ते 40-40 रुपयाला आहेत, आणि मोठे जे आहेत ते 80 रुपये, 80 आणि 100 रुपये अशा पद्धतीने आहेत इकडे. हा बघा, हा या ह्याच्याकडे, ह्याच्याकडे हा जास्त राऊंड येतो. तर इथे मित्रांनो आहे बघा, हे ना, हे 50 रुपयाला 5 चान्स मिळणार. हे वरचं माझी सूट व्हायचं, माझी सुटवलं तर तुम्हाला ती गिफ्ट मिळणार. तुम्हाला कोणती पाहिजे ती बघू शकता. दाखव रे उडून, आता दाखवत आहे उडून, बघूया कशी दाखवतं उडून. हा बोला, निशाणा पकडला आहे नाही. वाव, कम ऑन. थोडा मिस झाला. इथे मित्रांनो आणखीन एक स्टॉल आहे बघा, इथे बघू शकता, प्रेरणा गृहउद्योग म्हणून आहे. आणि त्यांचे सगळे सगळे पापड वगैरे, मसाले वगैरे असं सगळं आहे इकडे. अच्छा, ताई वगैरे त्यांनी हे केलेलं आहे. ताई हे काय आहे, याला काय बोलतात? अच्छा, मुगाचे पापड आहेत. हे तुमचं स्वतः होम प्रोडक्ट आहे काय? मग आता इथे तुम्ही आता यात्रेमध्ये आहेत, आणि यात्रेव्यतिरिक्त मग तुमचं दुकान कुठे असतं? एक्झिबिशन वगैरे कुठे असेल तिकडे असतं ना? वा वा, खूप चांगलं करत. अच्छा अच्छा, महिला बचत गटाचा आहे, मग चांगलं काम करताय. आता तुम्ही कुठे आलात? अगर बाजारला येतात. मग तुम्ही जवळ राहता ना, मग दरवर्षी येतात तुम्ही यात्रेला. कसं वाटतं यात्रा वगैरे, आणि ह्यांचं प्रोडक्ट कसं आहे? पहिल्यांदा घेतात. अच्छा, कोणतं गाव आहे तुमचं? राधापूरचे आहेत. अच्छा अच्छा, मी संगमेश्वरचं आहे. अच्छा अच्छा, बरं वाटतं ना, एकदम प्रसन्न वातावरण. लहान मुलांची पण मजा होते ना सगळ्यांची, सगळी चंगळमंगळ असते, बरोबर की नाही? अच्छा अच्छा, मग तुम्हाला आवडतात व्हिडिओ सगळ्या? वा वा वा, थँक्यू सो मच. तर अव्या असं यांचं प्रोडक्ट आहे, प्रेरणादायीचं, एकदम लास्टला इकडे आतल्या गल्लीमध्ये आला ना तिकडे, आपलं आकाशवाणी आणि त्याच्या बरोबर अपोजिट साईडला आहे. आणि जसं आहे बघा, गृहउद्योग स्पेशल म्हणून आहे यांचं, प्रेरणादायींचं आहे. तुमचं ना प्रेरणा आहे काय? अच्छा अच्छा, यांचं आहे बघा. या इकडे या शॉपला व्हिजिट करा, भरपूर चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत इकडे. ते बघा, आंबट पोकट. आणि हे काय मसाले आहेत काय सगळे? संडे मसाला, गरम मसाला. हे कसं मिळतं पाऊच आपलं? 80 रुपये 90 रुपयाला असं आहे. आणि आपलं हे आपलं हे ना, खोबऱ्याची चटणी वगैरे आहेत वगैरे. आणि हे कसं पीठ बोला तुम्ही? हे
मंचुरियन पीठ आहे, अच्छा थाली पीठ आहे, हे कुळीत पीठ. फक्त जाऊन रेडीमेड घरी जाऊन फक्त मिक्स करायचं पाण्यामध्ये. अरे वा वा, खूप चांगलं चांगलं आहे, मस्त मस्त आहे, यांचा खूप चांगलं प्रोडक्ट आहे. या नक्की इथे व्हिजिट होऊ घ्यावा अशा ताई असतात. ताई थँक्यू सो मच. काय या साईडला सगळे पुढे फास्ट फूडचे सगळे काउंटर आहेत, बघू शकता सगळे तुम्हाला. दाबेली आहे, मंचुरियन वगैरे आहे, तिथे पिझ्झा पण आहे, वेज पिझ्झा पण आहे. दादा कसा पिझ्झा, पिझ्झा कसा आहे? 60 रुपयाला पिझ्झा बघा, एकदम स्वस्त स्वस्त मध्ये. हे सगळे माउथ प्रेशरच्या सगळ्या गोष्टी आहेत इकडे, बघू शकता. हे कसं मिळतं? 60 रुपये 100 ग्रॅम. 60 रुपयाला 100 ग्रॅम आहे बघा, बघू शकता इकडे. हे भरपूर असं गोष्टी आहेत इकडे. आणि या साईड हे लोणची वगैरे तिकडे, हे वेगवेगळ्या प्रकारची लोणची आहेत तिकडे, बघू शकता इकडे. हे कसं मिळतं? कुठले पण घ्या 80 रुपये पाव किलो. कोणते पण घ्या 80 रुपये पाव किलो. मिक्स पण मिळतं आहे, मिक्स पण घेऊ शकता. वा वा वा. आणि इकडे साईडला पापड कुरडोई पण आहेत ना. हे कसं मिळतं आपल्याकडे? 40 ते 50 ते 60 ते 100 आहे. 40 रुपये 50 रुपयापासून चालू आहे. वा वा. हे बघा, असे दादा असतात इकडे, असा एक दादा असतो इकडे, बनवून लावलेत. आणि अशा बंदूक आहेत, त्यांच्याकडे छोटी बंदूक पण आहे आणि मोठी बंदूक पण आहे. हे किती रुपयाला बोलला तुम्ही? 50 रुपयाला 10 आहेत, पण आम्हाला 5 गोळ्या एक्स्ट्रा देतात. बघूया आता, बघूया फोडतो का दक्ष. बघूया जमान दक्ष, फोड फोड फोड. वाव, दक्ष होता घाबरला. हा मस्त, एक नंबर. ये मोठी बंदूक नाही मारू आपण, मार साई यार, एक नंबर. चला पटापट पटापट मारा. वाव आहे ना इथे. बघ, लेडीज लोकांसाठी गंगावणे वगैरे आहेत ना, ते पण आहे तिकडे. आणि सगळे चाप वगैरे कितीला आहे? गंगावणे किती आहे? एवढं सगळं लावलेलं आहे इकडे साईडला. 60 रुपयाला बघा, एवढं अशा पद्धतीने. मित्रांनो, मुलींसाठी लागणार नाही सगळ्या गोष्टी, एकदम स्वस्त असतात. आणि ते बँड्स कसं आहेत? ते केसाचे बँड्स ते, हां पाठीमागचे मोठेवाले दाखव, 10 रुपयाला वगैरे. आणि ते हा हा हा, ते सगळे 20 रुपयाला तिकडे. आणि हा क्लिप 5 रुपयाला एक आहे, म्हणजे 10 रुपयाला 2 मिळणार क्लिप. आणि हे वाले, हे वाले पिन्स आहे, हे 20 रुपयाला पिन्स आहे. मित्रांनो, या पण या अंकलकडून आम्ही हा घेतला, ही गाडी घेतली, ही 50 रुपयाला गाडी मिळाली. आणि हे काय, ह्याला काय बोलतात? घरी मांड ना, एक नंबर. तर मित्रांनो, आपण आलो होतो वरळी प्रभादेवीच्या यात्रेमध्ये आलेलो. आणि ही यात्रा 3 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे इथे. आणि भरपूर अशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, इंटरेस्टिंग वगैरे. खाण्याचे फूड स्टॉल्स, म्हणजे खाण्याचे स्टॉल्स आहेत. तुम्हाला जर लहान मुलांना घेऊन खेळण्याचे भरपूर अशी खेळण्याची दुकानं आहेत. राईड्स पण आहेत, चांगल्या चांगल्या राईड्स वगैरे. त्याचे पण तुम्हाला प्राईस वगैरे सांगण्याचा प्रयत्न केला. खूप मस्त आहे यात्रा. आणि मुंबईमध्ये सर्वात प्रसिद्ध यात्रा आहे. आणि ही देवी जी आहे ती आपली नवसाला पावणारी देवी आहे वगैरे. तुम्हाला जर यायचं असेल तर इकडे जवळचं स्टेशन आहे आपलं प्रभादेवी स्टेशनला उतरायचं, वेस्टला यायचं. आणि हार्डली वॉकेबल डिस्टन्सवरती आहे यात्रा. खूप मस्त यात्रा आहे, खूप मोठी यात्रा आहे. नक्की या तुम्ही. तर तुर्तास मित्रांनो, मी इथं थांबतो. माझी व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा. चांदवती नवीन असेल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आणखीन एका इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, काळजी घ्या. बाय बाय. से बाय बाय कर बाय कर बाय.